हा विजय गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिला तर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय. त्यामुळे जे काही अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेलं जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे, म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली, आज त्याचे प्रतिबिंब आपण पाहतोय. अनेक प्रकल्प सुरू झाले, त्याच्या डीपमध्ये मी जात नाही. आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत, तर विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे. आणि आम्ही सगळ्यांनीच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं, मला तर आठवत आहे मी पहाटेपर्यंत काम करायचो, पुन्हा थोडे 2-3 तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची, असे हे चक्र जे आहे हे सत्र पूर्ण निवडणुकीभर चाललं. मी मला वाटतं 180-90 सभा ज्या आहेत त्या घेतल्या. प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी, पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला. आणि एक पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात, एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो. तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही, मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं. मुख्यमंत्री CM म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा, आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल कुठलाही अडथळा येत नव्हता, कारण मी स्वतःला ते समजत होतो. आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी